आता मी येणार आहे या जोडीकडे, चिन्मय उदगीरकर आणि गिरीजा. कुणाच्या हातचं जेवण जास्त आवडतं तुला, आई की बायको? आई. पहिलंच सिक्सर मारला. बरोबर आहे. काय कॉन्फिडन्स आहे. ती कशाला जास्त घाबरते? सरपटणाऱ्या प्राण्यांना. म्हणजे कोण? साप, नाग. माणसं सर. काय काय माणसं सात नंतर सरपटतात, काय त्याचं काय? पण ती साप, नाग अशा सरपटणाऱ्या प्राण्यांना जास्त घाबरते. बरोबर आहे उत्तर. बरोबर दिलेलं. नेहमीचा भांडणाचा टॉपिक काय असतो? कुठल्या मुद्द्यावरून ती जास्त भांडते तुझ्याशी? तो एक मुद्दा पाहिजे मला. माझी जागरण? नाही, हे चुकलेलं आहे. तिचं असं म्हणणं आहे, तो मुद्दा आहे, मला पुरेसा वेळच देत नाही हा माणूस. कॉमन उत्तर आहे म्हणजे तसं. हा, साधारण सगळ्यांनाच साधारण लागू होत. करेक्ट आहे. चला एक चुकलंय. पुढचं, तिची आवडती जागा किंवा आवडतं ठिकाण? इंग्लंड. बरोबर आहे. साधारण दिसते पण इंग्लंडची. तुम्ही नीट जर अप्रूव्ह केलं असेल तर. एक स्पॅनिश इंटरनॅशनल एक्झाम जी ती आता देणार आहे. डेल अँड आल. हा, डेल अँड आल. त्याचं नाव काय? डेल अँड आल. बरोबर आहे. डेले. डेले एक्झाम. डेल अँड आल्फ असं म्हणतात त्याला, पण ती फॉर्म मध्ये नेहमी डेले असं लिहिलेलं. जिंकलोय. क्या बात. वा वा. ते एक्झाम फारच खतरनाक ना. काही डेले टाकले तर चालेल. डेले एक्झाम. डेले एक्झाम आहे. ओला ह्यांनी तर जवळजवळ 5 पैकी 4 बरोबर दिले. जोरदार. चिन्मय उदगीरकर यांच्यासाठी. वा वा. क्या बात है. आता संकर्षण तुमचं आहे. तुझ्या सासूबाईंचं संपूर्ण नाव काय? विभा सुनील पांडे. अगदी बरोबर आहे. बाबा हुशार आहे यार. सासूबाई, आज तुमचं नाव कुठे घेतलं गेलंय बघा. वा वा. विभा सुनील पांडे यांच्यासाठी टाळ्यात खरंच. सकाळी प्रश्न बघा. सकाळी आधी कोण उठत दोघांपैकी? संकर्षण गोविंद कराडे सकाळी उठतात आणि त्यानंतर शलाकाला उठवतात. उत्तर काय दिले बायकोने ऐका. आता हे खरं कोणाचं मला माहित नाही. शूटिंगच्या वेळी फक्त तो एरवी मी. नाही. अरे बापरे. अरे मारा. असंच होत ना. हो, एरवी तू आधी उठतेस ना. त्याला झोपायचं असतं 9:30 पर्यंत. मतदान घेऊयात आपण. थांबा 1 मिनिट, इकडे लावा. मतदान घेऊयात. किती लोकांना वाटतं संकर्षण लवकर उठत असते? त्यांनी हातवर करा. अगं सांग. जसं काही रोज बघायला येतात ना सगळं, इतका नाही तर काय. त्यांच्या घरात CCTV, यांच्या घरात फुटेज. आणि वहिनी लवकर उठत असतील असं किती लोकांना वाटतं? अरे वा. नाही नाही. चला का गैरसमज होतोय बरं का माझ्याविषयी. तुझी आवडती सवय, तिला तुझी एक आवडती सवय कुठली आवडते? माझ्या अनेक सवयी तिला आवडत असणार आहेत. त्यातली एक स्वयंपाकात मदत करणे ही खूप आवडत असेल. बरोबर, तुझं उत्तर बरोबर. 2, 3 पैकी 2. हा, 3 पैकी 2. हा अच्छा. चला बायकोनी दिलेलं पहिलं गिफ्ट. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. काय गो? हा काय झाला? काय झाला? काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेह आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.